राज्यातल्या शालेय विद्यार्थ्यांना गणित विषयाची गोडी निर्माण होण्यासाठी राज्य शासनाच्या सहभागानं मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि राज्य मराठी विकास संस्था यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय अंकनाथ पाढे पाठांतर स्पर्धेचं पारितोषिक वितरण काल मंत्रालयात करण्यात आलं विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणवत्तेला वाव देण्यासाठी असे उपक्रम उपयोगी ठरतील असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला शालेय अभ्यासक्रमात तसंच परिपाठात पावकी निमकी अडीचकी एकोत्रे या पारंपरिक समावेश मागणीवर विचार करू आश्वासन वर्षा गायकवाड यांनी मराठी भाषा विभागाचे सहसचिव मिलिंद गवादे उद्योग मंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकारी चित्रा देशपांडे यांच्या हस्ते या स्पर्धेतल्या विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आली जिल्हास्तरीय फेरीत राज्यभरातून एक हजार सातशे साठ स्पर्धक सहभागी झाले होते त्यातून राज्यस्तरीय फेरीसाठी एकशे चौसष्ट स्पर्धकांची निवड करण्यात आली सात गटात विभागून विजेत्यांची निवड करण्यात आली